नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर. मी संदीप गणोरकर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. आणि कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आणि डॉक्युमेंट्सची लिस्ट ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही समस्या असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईंट व्हायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी. सर्च केल्यानंतर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही फर्स्ट वेबसाईट दिसेल. तर ह्या फर्स्ट वेबसाईटवर क्लिक, तुम्ही जर नवीन यूजर असाल तर इथे तुम्हाला जर तुमच्याकडे ईमेल आय डी आणि पासवर्ड, त्यानंतर जर तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असे तुमचं नाव आणि तुमचं आडनाव आणि तुमच्या वडिलाचे नाव, मिडल नेम, फास्ट नेम हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल आय डी हे टाकून तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघून घेऊया की रजिस्ट्रेशन कसे करायचे. तर इथे तुम्हाला तुमचं मिस्टर जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही इथे लहान मुलीचेसुद्धा कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता. लक्षात असू द्या, इथे 18 वर्षाची किंवा वर्षाची काही मर्यादा नसते. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं अप्लिकेंटचं नाव लिहायचं आहे. जसं त्यांच्या दहावीच्या किंवा कास्ट सर्टिफिकेटवर असेल तसंच तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. लक्षात असू द्या, ज्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जसे तुमचे त्यांच्या कास्टवर आहे, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको, थोडं काळजीपूर्वक नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेममध्ये त्यांच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सरनेम टाकायचे आहे. सरनेम टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक मेल फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या ईमेल, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन, तुमचा ईमेल आय डी आहे जो टाकलेला आहे तो तुम्हाला इथे ईमेल आय डी टाकून घ्यायचा. आणि जो पासवर्ड तुम्ही आता क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून आणि ह्या कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला कॅपचा थोडा व्यवस्थित फिल करा. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला टाईप्स ऑफ अप्लिकेशन, त्यामध्ये तुम्हाला कशासाठी कास्ट व्हॅलिडिटी हवी आहे, इलेक्शनसाठी हवं आहे किंवा एज्युकेशनसाठी हवं आहे किंवा सर्व्हिसेससाठी हवं आहे किंवा अदरसाठी हवं आहे, तर इथे तुम्हाला ज्याच्यासाठी हवी असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली जे लाईन आहे त्या लाईनवर क्लिक करायचं आहे. लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 10वी 10th ज्यासाठी हवं असेल तर तुम्हाला इथे 10+2 किंवा ग्रॅज्युएशनसाठी हवं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे मला 11वीमध्ये मुलगी असल्यामुळे 12वी सायन्ससाठी कास्ट व्हॅलिडिटी हवी आहे. तर इथे मी त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस, त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ जी कास्टवर असेल किंवा त्यांच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर असेल आणि आधार कार्डमध्ये असेल, हे तिन्ही पण त्यांची डेट ऑफ बर्थ मॅच झालेली पाहिजे अशी तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर बर्थ प्लेस टाकायचा आहे. जिथे त्यांचा जन्म झालेला असेल किंवा तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर तो ते गावाचं नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण कास्ट असेल ती कास्ट निवडून घ्यायची आहे. जर तुमचं OBC असेल तर तुम्हाला अदर बॅकवर्ड क्लास असं निवडायचं आहे. लक्षात असू द्या, जर SC ST असेल तर तुम्हाला इथे डायरेक्टली मिळून जाईल. ओपन असेल तर तुम्ही ओपन करू शकता. तर मी OBC काढत आहे. OBC अदर बॅकवर्ड क्लास हे क्लिक करायचं, लक्षात असू द्या. त्यानंतर इथे तुम्हाला कास्टमध्ये तुमची कोणती कास्ट आहे, अदर OBC सब कास्ट कोणती आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर जी पण तुमची सब कास्ट असेल ती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी माझी कास्ट जी आहे ती सिलेक्ट करून घेतली आहे. तिथे तुम्हाला भरपूर साऱ्या कास्ट आहे, हे चुकायला नको. तुमच्या कास्टमध्ये बघून घ्या आणि जे तुमचा कास्टचा नंबर असेल, जो तुमचा कास्टच्या केस, तुमची जी कास्टची हे असेल तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कास्टची लक्षात असते, एकदा तुमचं कन्फर्म करून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे जो तुमच्या कास्टच्या वरची बाजूला असतो. तर जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर हा वरती तुमच्या पेनाने, जर जुनी कास्ट असेल तर पेनाने लिहिलेला असतो आणि जर नवीन कास्ट असेल तर तुम्हाला डायरेक्टली ॲप्लिकेशन नंबर म्हणूनच तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर कोण्या दिवशी इश्यू झालेली आहे तुमची कास्ट ती तुम्हाला इथे टाकायची आहे.
इथे लक्षात असू द्या, इथे वडिलाची कास्ट नाही लावायची आहे, मुलीचीच कास्ट लावायची आहे. ज्या मुलीसाठी तुम्ही जर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे तर त्या मुलीचीच तुम्हाला इथे कास्ट लावायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कोण्या जिल्ह्यातून तुम्हाला ती मिळालेली आहे, त्यानंतर इथे कोण सब डिव्हिजन ऑफिसमधून मिळाली आहे किंवा कलेक्टर ऑफिसमधून मिळाली आहे, जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मला सब डिव्हिजन ऑफिसमधून मिळालेली आहे. त्यानंतर इथे सब डिव्हिजन तुमचं जवळपासचं जे पण असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही कास्टसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लावलेले आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, आणि हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुढे पण तुम्हाला क्लिक करायचे आहे लक्षात असू द्या. तर इथे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे पुढे फॉर्म पूर्ण फिलअप झाल्यानंतर. तर जे तुमच्याकडे आता डॉक्युमेंट्स असेल तेच तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मदर टंग निवडून घ्यायचे आहे, मदर टंग जे असेल ते, तर मराठी असल्यामुळे मराठी निवडत आहे. त्यानंतर इथे तुमचा हिंदू जे काही मुस्लिम असेल जे असेल ते तुम्हाला रिलिजन निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं कुलदैवत जे असेल ते निवडून घ्यायचं आहे, जसं मा भवानी किंवा तुळजाभवानी जे असतील ते. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मॅरिज स्टेटस निवडून घ्यायचं आहे, ते राहिलेलं होतं त्यामुळे. त्यानंतर तुम्हाला इथे मॅरेज स्टेटस निवडला आहे, आणि तुम्हाला इथे खाली सरनेम टाकून घ्यायचे आहे तुमच्या फॅमिलीमधले जेवढ्यांचे तुमचे सरनेम असेल हे तुम्हाला अलग अलग तुमच्या कास्टमधले लोकांचे सरनेम टाकायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व डिटेल्स ही बघून घ्यायची आहे की काही चुकले तर नाही. हा फॉर्म थोडा काळजीपूर्वक भरा, चुकायला नको. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल. तिथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, जो पण तुमच्या आधार कार्ड जो पण तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्ही कोण्या वर्षीपासून इथे राहता ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 1950 राहत आहे की कधीपासून तुम्ही इथे राहत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचा ॲड्रेस दुसरा पण असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर असेल एकच सेम असेल तर तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एज्युकेशन डिटेल द्यायची आहे. तर इथे ॲप्लिकंटची एज्युकेशन डिटेल द्यायची आहे लक्षात असू द्या. तर इथे जे पण त्यांचं एज्युकेशन झाले असेल ते एज्युकेशन इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर एज्युकेशन टाकल्यानंतर तुम्हाला ॲड बटनवर क्लिक करायचं आहे. ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर अशा कॉलममध्ये तुम्हाला एज्युकेशन पाहायला मिळेल. जर तुम्हाला आणखी काही एज्युकेशन टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सेव्ह या कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. लक्षात असू द्या, इथे तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली डिटेल द्यायचे आहे. तिथे फॅमिली डिटेल्समध्ये आधी तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे, जसं त्यांच्या आधार कार्डवर नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. लक्षात असू द्या, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. त्यानंतर इथे तुम्हाला फॅमिलीचं इन्कम टाकून घ्यायचं आहे. जे पण तुमचं फॅमिलीचं इन्कम असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलाचे एज्युकेशन टाकायचं आहे. लक्षात असू द्या, इथे तुम्हाला ॲप्लिकंट फादरचं एज्युकेशन टाकायचं आहे. जर तुम्ही तुमचे फादर अनएज्युकेटेड असेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. जर शिकलेले असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं शिक्षण टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जिथे पण जेवढं पण त्यांचं शिक्षण झालं असेल ते शिक्षण इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं एज्युकेशन टाकून घ्यायचं आहे वडिलाचं. तर इथे जे पण त्यांचं एज्युकेशन झालं असेल त्यानंतर इथे तर इथे तुम्हाला सबकास्ट निवडून घ्यायची आहे. सबकास्ट जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमचं याच्यामध्ये ऑप्शन नसेल तर तुम्ही इथे नाही फिल केलं तरी चालेल, हे मॅन्डेटरी नाही आहे. जे स्टार आहे तेवढंच तुम्हाला फिल करायचं आहे लक्षात असू द्या. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झालेले आहे की नाही, तर कम्प्लीट असेल तर कम्प्लीट, तर तुम्हाला फादरचं एज्युकेशन आहे त्यामुळे कम्प्लीटच करणं लागणार आहे. त्यानंतर कम्प्लीट असेल तर कम्प्लीट. त्यानंतर ॲड या बटनवर क्लिक करायचं आहे. ॲड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे मॅग्रेट, जर तुम्ही महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यातून जर आले असाल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि ते डिटेल्स फिल करायचे आहे. जर तुम्ही तुमचे कोणी रिलेटिव जर मायग्रेट असेल किंवा दुसरे एकूण स्थलांतरित झाले असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. आणि जर तुमचं कोणीच मायग्रेट नसेल तर तुम्हाला इथे कोणतेही ऑप्शन भरायची काही गरज नाही. इथे तुम्ही काहीच पण फील केलेलं नाही तरी चालेल.
तर तुम्हाला इथे मायग्रेट जे आहे त्यांना त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला इथे जर तुम्ही मायग्रेट नसाल, जर तुम्ही कोणत्याही राज्यातून जर स्थलांतरित झाले नसाल, तर तुम्हाला इथे काही पण फील करायची गरज नाही. तर हा जे मायग्रेट आहे जे दुसऱ्या राज्यातून आले आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर तुम्हाला काही पण फील करायचं नाही आणि यस या बटनवर क्लिक करून तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर इथे लक्ष द्या, जर तुमच्याकडे जर तुमच्या वडिलाची किंवा कोणाची जरी व्हॅलिडिटी झाली बनली असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि यस करून इथे तुम्हाला त्यांची इंटिमेशन द्यायची आहे. जर तुम्ही ऑलरेडी जर ॲप्लिकेंटनी जर स्वतः जो अर्ज करत आहे त्यांची जर व्हॅलिडिटी बनली असेल तर तुम्हाला या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे सर्व डिटेल्स तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. तर इथे लक्षात असू द्या, जर तुमच्या वडिलाची जर हे असेल तर तुम्हाला वरचा ऑप्शन क्लिक करून तुम्हाला हे फिल करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स भरून घ्यायची आहे. जर तुम्ही आणि त्यांची जर वडिलाची हे असेल व्हॅलिडिटी तर ती व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड झालेली आहे, जर कोणी इलेक्शनसाठी काढत असते ते काही कायावर करता ते व्हॅलिड असते, त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला असे प्रकारचे इथे डॉक्युमेंट्स लावायचे आहे. तर इथे सरला पहिले तुम्हाला एक ॲप्लिकेंटचे कास्ट सर्टिफिकेट लावायचे आहे. इथे सर्व तुम्हाला PDFमध्ये करायचं आहे, JPG फाईल इथे घेत नाही. तर इथे तुम्हाला फक्त PDF 20 KB अंदर 20 MB अंदर तुम्हाला इथे PDF हे करायची आहे. तर इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अटॅच करून घ्यायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटनंतर तुम्हाला एक 17 नंबरचा फॉर्म असतो, तो तुम्हाला ॲफिडेविट करून तुम्हाला इथे लावायचा आहे. लक्षात असू द्या, 100 पेजेस स्टॅम्प पेपर ॲफिडेविट करून तुम्हाला इथे 17 नंबरचा फॉर्म लावायचा आहे. त्यानंतर एक दुसरा ॲफिडेविट असते, तो 3 नंबरचा फॉर्म असते. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर ह्या दोन्ही फॉर्मची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हे मॅटर तुम्हाला तिथे अंशवाडवरून बनवायचं आहे. तर अंशवाड हे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये बनवून मिळेल. तुम्हाला हे 100 पेजेस स्टॅम्प पेपर आणि एक ॲफिडेविट त्याच्यासंग अटॅच करायचं आहे आणि हे तुम्हाला एका PDFमध्ये मर्ज करून तुम्हाला हे इथे स्कॅन करायचं आहे. तर इथे वरच्या बाजूला तुम्हाला इथे फॉर्म नंबर 17 जोडायचा आहे. तर फॉर्म नंबर 17 हा तुम्हाला लावायचाच आहे, लक्षात असू द्या. तर याची डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही डायरेक्टली तलाठी कार्यालयात जाऊनसुद्धा 17 नंबरचा फॉर्म आणू शकता आणि एक 3 नंबरचा फॉर्म असतो तो तुम्हाला इथे लावायचा आहे. त्यानंतर एक तुम्हाला 15 फॉर्म नंबर 15 ते तुम्हाला कॉलेजमधून मिळते. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेंटची सिग्नेचर आणि ॲप्लिकेंटच्या फादरची सिग्नेचर इथे करायची आहे, स्कॅन करून लावायची आहे. त्यानंतर तुम्ही कास्टसाठी जे पण डॉक्युमेंट्स तिथे पुढे सिलेक्ट केलेले होते ते तुम्हाला इथे लावायचे आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करत आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही प्रिंट येईल, इथे प्रिंट तुम्हाला हे प्रिंट करून घ्यायची आहे. तर प्रिंट करण्याआधी तुम्हाला इथे आय ॲग्री करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर इथे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा का तसा फिल करायचा आहे. कॅप्चा चुकायला नको, थोडा काळजीपूर्वक फिल करा. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारायचं फायनल सबमिट, तर फायनल सबमिट करायचं. जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही आधी करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला 100 रुपयाचे पेमेंट करायचे आहे, लक्षात असू द्या. इथे 100 रुपयाचे पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग कशानेसुद्धा करू शकता. तर मी सांगेल की तुम्हाला UPI करा, सर्वात सोपा ऑप्शन आहे. तर मी UPI करणार आहे. तर UPI पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे खालच्या बाजूला ऑप्शन दिलेला आहे UPI म्हणून, तुम्हाला इथे UPI यावर क्लिक करायचं आहे. तर मी UPI करणार आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने करू शकता. तर UPI क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुम्ही QR कोडनेसुद्धा पेमेंट करू शकता. तर QR कोडने पेमेंट करण्यासाठी या QR कोडवर एकदा क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे तुमच्या फोनपे किंवा गुगल पेनी. आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट असेल ते पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे थोडं थांबायचं आहे. तर पेज बॅक वगैरे घ्यायचं नाही, थोडा टाईम लागू शकतो, नाहीतर तुमचे पेमेंट हे रिडायरेक्ट करण्यात येईल. तर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल. हा ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर हे फीडबॅक आहे. तर इथे तुम्ही फीडबॅक जसा तुम्हाला वाटत असेल तुम्ही तसा प्रकारे देऊ शकता. तर इथे मी 5 स्टार तुम्ही करू शकता, जर तुम्हाला 4 स्टार जितके पण करायचे असेल. त्यानंतर गुड, व्हेरी गुड जे असेल ते तुम्हाला. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. ते ही पहिले ॲप्लिकेशन वगैरे, त्यानंतर इथे डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचा आहे. आणि ह्या डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला हे 7 पेज आहे, हे 7ही पेज तुम्हाला प्रिंट करायचे आहे आणि हे कस्टमरला द्यायचे आहे. कारण याची
हार्ड कॉपी हे ऑफिसला पोचवायची आहे, लक्षातच द्या। तर ही ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला द्यायचाच आहे आणि यासोबतच तुम्हाला एक 100 रुपयाचे जे पेमेंट केलेलं आहे त्याची स्लिपसुद्धा असते, तर ती स्लिपसुद्धा तुम्हाला द्यायची आहे। तर स्लिप कशी डाउनलोड करायची हे पण आपण याच्यामध्ये पाहणार आहे। तर खाली तुम्हाला इथे जनरेट डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक प्रिंट मिळेल जी आपण पेमेंट केलेलं आहे 100 रुपयाचे त्याची। तर ही प्रिंट आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म हा दोन्ही पण एखाद्याला मर्ज करून आणि जे पुढे पण डॉक्युमेंट्स आपण लावलेले आहे तर ते डॉक्युमेंट्स त्याला झेरॉक्स करून अटेस्टेड करून तुम्हाला ऑफिसला पोस्ट करायचे आहे। हे लक्षात असू द्या, ऑफिसला तुम्हाला जरूर नेऊन द्यायचे आहे। हे ॲप्लिकेंटला सांगायचं आहे की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे। तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईंट व्हायला विसरू नका। तर चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।